सटाणा देवळा रस्त्यावरील लोहनेर गावाजवळील पेट्रोल पंप समोर असलेल्या गतिरोधक जवळ दोन एसटी बस व एक माल वाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दोन बस चालकांसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे सविस्तर वृत्त असे की आज शुक्रवारी दिनांक 28 रोजी दुपारी दोंडाईच्या आगाराची बस MH 14 BT 2180 सटाण्याच्या दिशेने जात असताना लोहनेर गावाजवळील पेट्रोल पंप समोरील गतिरोधकाजवळ हळू झाली असता मागून येणाऱ्या कांद्याचा भरलेला ट्रक GJ 25 U 5141 ने मागून जोरदार धडक दिली. यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने देवळ्याच्या दिशेने समोरून येणारी दुसरी नंदुरबार नाशिक MH 20 BL 4039 या बसला धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून ट्रक जवळील शेतात पलटी झाल्याने ट्रकचे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर, उपनिरीक्षक रमेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस सचिन भमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचताच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. I